नमस्कार मित्रांनो, मी आपला लाडका कांडी माणूस. म्हटलं चला मित्रांनो, आज रन टचअप करायचे आहे तर मग आपले मस्त पैकी काहीतरी हे खली सरांचे बूट आणि हे आपलं कोयता घेऊन निघा. स्ट्रॉबेरीचे रन टचअप करायच्या अगोदर आपल्याला थोडीफार सामग्री लागते. आता सामग्री घेण्यासाठी निघालो. चला म्हटलं तुम्हाला आता दाखवून देऊ आपण कुठं जातो आणि काय घेऊन येतोय. मित्रांनो, अशा प्रकारचे सात समुद्र पार करून आपल्याला यावं लागतंय आणि आपल्याला जी वस्तू पाहिजे ती म्हणजे हे इथं तुम्हाला दिसून जाईल, याला म्हणतात लहुळा. आता आपण दुसऱ्या वस्तूंचा पण वापर करू शकतो जसं की बांबू वगैरे, पण मग हे सर्वात सोपं पडतंय त्याच्यामुळे मग आपण इथं येऊन आता हे कापून घेऊ. मित्रांनो, असा काहीतरी घ्यायचा विळा आणि हे सुरू होऊन जायचं खचाखच खचाखच, हे असं एक 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 घ्यायचं. आता इथं थोडं गवत आहे, रिस्क आहे पण मग ठीक आहे, रिस्क येतो इस्क आहे. हर्षद मेहता की जे ही जी बाजूची घाण आहे ती काढून घ्यायची आणि एवढं काहीतरी घेऊन जायचं, हे इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी, एवढंच घेऊन जायचं. बाकीचा माल मसाला सगळा इथंच सोडून जायचा आहे. मित्रांनो, समुद्रातून निघालोय, आपला हत्यार आणि हे जे लवळ आहे ते घेऊन आता मस्तपैकी आपल्या घराच्या दिशेने चाललोय. म्हटलं चला दाखवून द्यावा, महत्वाचं काय घरी जाणं पण गरजेचं आहे, नाहीतर तुम्ही इकडेच बसाल काहीतरी खेकड्यांच्या मागं लागत, ते नाही करायचंय. पहिल्यांदा घरी जायचं, काम इम्पॉर्टंट आहे. मित्रांनो, सर्वात अगोदर आपलं हे काम करण्यासाठी सर्वात महत्वाचं हे जे लवळ आहेत त्यांना एका लाईन मध्ये सेट करून घ्यायचंय. म्हणजे हे बघा असं काहीतरी करू शकता तुम्ही, आणि ही एक अशी कुऱ्हाड घ्यायची आणि इथून खट्याक खट्याक असं काहीतरी करत चालायचंय. म्हणजे 3 ते 4 बोट म्हणजे 3 ते 4 इंचाचा माप घेऊन आणि धडा 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 तोडायच्या मागे लागायचं. काहीतरी आपल्याला या पिना बनवून घ्यायच्या, म्हणजे कसं रन टचअप करायला एकदम सोपं. आता हे पण तुम्ही करू शकता, नाहीतर मग सोपा पर्याय विळा घ्यायचा, परत बसायचं कापत खचा 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 खचा, ते जास्त सोपं पडतंय. पण मग आपल्याला घाई ना, घाई घाई मध्ये हे खचा 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 काहीतरी लावायचं धडाधडी, बरोबर आहे की नाही. ज्यांना पण हड्डी वगैरे करायचं जास्त एक्सपिरियन्स असेल ना, ते हे काम एकदम एकदम बेस्ट पद्धतीने करू शकतात. आता आपल्याला एवढा अनुभव नाही, आपण गरीब आणि पहिल्यांदाच करू राहिले, म्हणून मग आता काय करणार, चालू द्या जसं जमल तसं हळू 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 हळू, बरोबर आहे का नाही. लोक तेव्हा होईल वजे वजे. मित्रांनो, स्ट्रॉबेरी टचअप मध्ये पण दोन प्रकार असतात, एक म्हणजे जमिनीवरती टचअप आणि एक म्हणजे पिशवी मध्ये टचअप. आता पिशवी मध्ये टचअप मध्ये हे बघा अशा काहीतरी प्रकारची पिशवी असते 4 ते 5 इंचाची, त्यामध्ये आपल्याला माती भरून घ्यावी लागते. आता माती कोणती भराल तर त्यामध्ये एकदम पौष्टिक, त्याच्यामध्ये खडे वगैरे नसले पाहिजे आणि गांडूळ वगैरे जशा मातीमध्ये राहते ना एकदम थोडीशी भुसभुशीत, जास्त चिकट पण नको अशी काहीतरी माती पाहिजे. आणि मुरमाट वगैरे असते ना तशी पण माती नको, थोडीशी काळी माती. म्हणजे मग कसं त्याने ना आपले जे स्ट्रॉबेरीचे मुळं राहतील ना ते लवकरात लवकर जमिनीमध्ये जातील आणि झाड जीव पकडून घेईल, त्यासाठी अशी काहीतरी माती असते ती घ्यायची. आणि ही बघा आपण काही सॅम्पल बनवून ठेवलेले आहेत, अशी जी पिशवी असते ही हिच्यामध्ये आपण भरल्यानंतर असा काहीतरी त्याचा लुक येतोय. अशा काहीतरी पिशव्यांमध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आता सर्वात पहिले तर मी आपल्याला दाखवून देतो की टचअप नक्की केला कसा जातो. तर मित्रांनो हे बघा, आता इथं आपण अगोदरच टचअप केलेलं आहे पण मग आता यांना अजून रन निघालेले आहेत, तर आपल्याला एक अंतर बघायचं आहे. आता आपण एका लाईन मध्ये 3 लावतोय, इथं एक सेंटरला एक आणि या साईडला एक. तर मग आता इथं एक आलेलं आहे तर मग इथं आपल्याला ब्लेड पण घ्यायचं आहे काहीतरी, किंवा मग आपण हाताने पण फाडू शकतोय, पण ब्लेड पण थोडस गोल करण्यास सोपं होतं, त्यामुळे मग असं काहीतरी फाडून घ्यायचं आहे. आणि आपण सोबत जे लवळे आणले होते ते घेऊन आणि असं काहीतरी इथं मध्ये मोडून घ्यायचं, मोडल्यानंतर ते वाकून जातं आणि याला असं खालच्या साईडला असं करून आणि वर बॅक साईडला असं थोडस दाबून द्यायचं मागून, आणि हा टचअप पूर्ण झालेला आहे. आता या काही दिवसांनी मुळ्या वगैरे सोडून देईल. आणि याच्यामध्येच एक दुसरा प्रकार असतोय तो म्हणजे हे बघा, आता इथं साईडला चारही साईडला टचअप झालेले आहेत आणि हा जो एक रन आहे एक्स्ट्रा हा इथून निघालेला आहे. तर मग आपल्याला काय करायचंय, तो आपल्याला इकडे आजूबाजूला कुठे पण नाही टचअप करायचा. आता आपली 3 लाईन आहे ते सोडून तर आपण दुसरीकडे कुठं करू शकत नाही. मग हा काय घ्यायचा, असा रन घ्यायचा, आपण जे पिशव्या भरलेल्या आहेत ती घ्यायची अशी सेंटरला अशी उभी करून द्यायची, अशी इथं याच्यामध्ये ठेवून हे आपण रेग्युलर जसं वाकवतो तसं वाकून घ्यायचं. वाकवल्यानंतर परत हे असं इथं घेऊन सेंटरला त्याचा काहीतरी असं मधोमध घेऊन आणि इथं दाबून द्यायचं, म्हणजे मग आपल्याला हे बघा असं काहीतरी बघायला भेटत. आणि उभं ठेवण्यामागचं कारण की जेव्हा पाऊस वगैरे पडल तर मग पाणी पण थोडंफार भेटून जाईल त्याला. आता हा तर टचअप झाला, आता याच्या नंतरचा टचअप पण मी तुम्हाला दाखवून देतो. आता हे बघा आपल्याकडं अशी काहीतरी इथं ही एक एक्स्ट्रा रन निघालेला आहे, रनालाच रन निघालेला आहे, तर मग तो इथंपर्यंत जातोय. तर मग त्याला पहिल्यांदा इथं असं कट करून घ्यायचं, गोल कट झाल्यानंतर इथनं हा एक लवळा घ्यायचा, इथं कापायचं आणि असं घेऊन आणि हे
दाबून द्यायचं, म्हणजे त्याच्या कोपऱ्यावरती एकदम दाबायचं, म्हणजे हा टचअप झालेला आहे. आता ह्या इथं मुळ्या सोडल आणि त्याच्यापासून आणखी आता याला कसं रन निघालं तसेच रन निघत जातील. मित्रांनो, आता तुम्हाला कन्फ्युजन असेल की नेमकं याला जमिनीवरती टचअप असं इथं साईडला करता येत असेल, तर मग याने पिशवीमध्ये का बरं केलं? मित्रांनो, पिशवीमध्ये करण्यामागचं कारण असं आहे की कसं इथून मग आता आपल्याला जर दुसऱ्या शेतामध्ये जर स्ट्रॉबेरी लावायची असेल किंवा मग आता आपण हे बेड सोडलेले आहेत आता त्यांच्यामध्ये जर लागण करायची तर आपण इथून डायरेक्ट उचलून लावू शकत नाही ना. मग आता याच्यामध्ये जेव्हा हा जो रन आहे तो जीव पकडल त्याच्यानंतर मग आपण हा इथून कट करून आणि मग तिथं लावू शकतो. म्हणजे मग आपल्याला मग एक्स्ट्रा रोप आणायची पण गरज पडत नाही दुसरीकडनं, नाहीतर मग असं तर लय खर्च होऊन जाईल आपला. एक तर आपण आधी बघितलं असेल की एवढं जे एक मदर प्लांट आपण छोटंसं आणलं होतं ते 50 रुपयाचं होतं, आता सर्व याच्यामध्ये जर 50-50 रुपयाचं लावायला गेलं ना तर आपले कोटी रुपये तर इथंच संपून जातील, तर मग नंतर बाकी करणार काय तुम्ही? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे टचअपची पद्धत तुम्हाला सांगून देतो. हे बघा, आता मी साईडला पण टचअप करू शकतो, म्हणजे या साईडला आता आपला बेड असा आहे काहीतरी, तर मग आपण इकडे साईडला करू शकत होतो, पण मग तिथं न करता आपण कसं केलं समोरासमोर गेलेले. आता आपल्याला इकडच्या साईडला जागा कमी भरायची, तसं इकडं समोर जास्त जागा भरायची आहे, मग त्यामुळे आपण काय केलं सर्वात अगोदर समोरच्या समोर टचअप करायला लागलो. आता इथं हा रन निघाला, मग हा आपण आणखी पुढे टचअप करू आणि हे अशी इथं साईडला मग होऊन जातील असे निघाल्यानंतर. म्हणजे आपला गोल महत्वाचा मेन गोल काय माहिती का आपल्याला ही जी जागा आता तुम्हाला दिसेल या झाडांच्या मध्ये जी जागा आहे ना ती सर्वात अगोदर भरायची आहे. त्याच्यामुळे आपण अशा काहीतरी प्रकारे टचअप केलेलं आहे. आणि या ज्या पिशव्या आहेत आता इथं हे बघा, आता इथं हे 3 टचअप कम्प्लीट झालेले आहेत. आता ह्या झाडाला जर एक्स्ट्रा रन निघाले तर मग आता हे 3 सोडून आपण 4, 5, 6, 7, 8, 10 असे तर नाही करू शकत ना. आपल्याला काय करावं लागेल का आता इथं मग अजून आता इथं रन तर निघलच, हे तर फिक्स आहे. मग आता हा जो रन निघेल इथं ना तो आपल्याला पिशवीमध्ये टचअप करायचा आहे, मग आपली जी बाजूची जागा आहे ती पण भरली जाईल. रताळ्या थांब ना, गेण्या समजावं राहिले, कळत नाही का तुला? आता याला काही समजावं, माणसाचं कॉन्सन्ट्रेशन राहतंय ते बिघडून जाते. आता यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या समस्या पण येऊ शकतात, म्हणजे आळी वगैरे कतरणं किंवा मग रनांना तुटून जाणं. आता याचे जे रन असतात याला रन म्हणतात, तर आता हे थोडेसे नाजूक असतात. आता तुम्ही जर रताळ्यासारखं उठला आणि हे सारखं धडा 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 दाबायला लागले टचअप करताना पण जास्त जोर दिला तर ते मुडून जातात. असं काही करायचं नाही, साध्या हलक्या हाताने प्रेमाने घ्यायचं. कसं प्रेमाने जर तुम्ही प्रेमाने नाही घेतला ना तर मग त्याचं प्रेम वाया जात आहे, मग ते मुडून जात आहे, मग ते राग भरून जात आहे. असं काही करायचं नाही. आणि मित्रांनो, आता तुम्हाला मी कीटकनाशक मारायला लावलंय, आता तुम्ही उठाल कसं पण काही पण घेऊन धावाल, आता कराट्या बिराट्या मारत सुटाल असं काही करायचं नाही. स्ट्रॉबेरीसाठी स्पेसिफिक काहीतरी औषधं असतात. आता कीटकनाशक मध्ये म्हटलं तर आलिका आणू शकता तुम्ही किंवा मग अँप्लिगो आणू शकतात, असे काहीतरी कीटकनाशक मारायचे. आणि स्ट्रॉबेरी मध्ये सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे बुरशीचा राहतो, म्हणून आपल्याला आहे ना जेमतेम 8 ते 15 दिवसांच्या गॅपमध्ये आहे ना सारखं बुरशीनाशक मारावं लागतं. आता त्याच्यामध्ये आपण रोडामिल गोल्ड घेऊ शकतो, M45 घेऊ शकतो, असे काहीतरी औषधं असतात. आता ते तुमच्या हिशोबी बघून घ्या, थोडंफार इकडून तिकडून सल्ला घ्या. आता मी काही दरवर्षी करतोय असं काही नाही, पहिला टाइम आहे आपला, पण गतपाण्यासारखं काही पण करायचं नाही, थोडासा विचार विनिमय करायचा दुसऱ्या सोबत आणि मग करायचं, नाहीतर तुम्ही सांगितलं आपल्या भावाने सांगितलं मग हाना खाटालून काही पण असं काही करू नका. आणि हे जे टचअप वगैरे करत असतो ना आपण अशा वेळेला आणखी काही समस्या येतात, म्हणजे मग हे बघा आता इथं हा पान आहे, आता हा झोपून गेलेला आहे, तो असा मस्तपैकी वरती खेळत राहिला असताना तर काय अडचण नव्हती, पण हा झाडाला थोडासा प्रॉब्लेम करतोय, मग त्याला असं काढून टाकत राहायचं. थोडंसं कॉमन सेन्स लावायचं, बुद्धीचा वापर करायचा, काय आपण अजून काय केलं पाहिजे. आता याला फुल येतात, आता फुलं आले तर मग त्याच्याने स्ट्रॉबेरी यायला लागून जाईल, मग आपल्याला काय करायचं आहे? आधी आपल्याला स्ट्रॉबेरीची गरज नाही, आपल्याला जागा भरायची आहे. मग आपण रन बनवू राहिलो ना तर मग ती स्ट्रॉबेरीचे जे फुलं असतात, आता हे बघा असे बघितले का तुम्ही, तसे काहीतरी फुलं असतात ना ते काढून टाकून राहायचे, म्हणजे कसं एकदम ओके मध्ये कारभार राहील, रन पण जास्त निघतील. आता हे बघा आपल्या सगळ्या ठिकाणी एकदम ओके मध्ये रन नाही आलेले, आता इथं आलेले आहेत पण मग या झाडाला थोडे कमी आहेत, यांना थोडे कमी आहेत. आता टचअप रोजच्या रोज चालू आहे, आता याच्यावरती थोडासा आळीचा अटॅक झाला, मग हे असे पानं काहीतरी कतरून टाकलेले आहेत. आता त्याच्यावरती आपण नेहमीच्या नेहमी आपल्या आळींवरती कीटकनाशक वगैरे मारले पाहिजे. हे काहीतरी बेसिक काम आहेत आपले, ते करावंच लागतात. स्ट्रॉबेरी मध्ये थोडी जास्त मेहनत आहे पण मग पैसा पण एकदम ओके मध्ये. आता तुम्हाला टचअप विषयी काही कन्फ्युजन वगैरे असेल ना तर ते मला कमेंट मध्ये नक्की तुम्ही विचारू शकतात. आपल्या भावासारखं समजा एकदम काही पण विचारू शकतात आपल्याला, एकदम टेन्शनच घ्यायचं नाही. आता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट मध्ये किंवा आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला मेसेज करून नक्कीच सांगा. आपण दोघीकडे एकदम जबरदस्त ऍक्टिव्ह आहे, या चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला पण लाईक करून द्या. चालतंय मग, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.